नमस्कार समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की साधारण पावसाची परिस्थिती दक्षिण भारतामध्ये सध्या आहे आपण ही इमेज पुढे सरकवली दक्षिण भारतातील पावसाचं प्रमाण म्हणजे बंगालच्या उपसागरात पुन्हा एक दक्षिण भारतामध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होते साधारण आपण तीन तारखेला परिस्थिती बघितली तर आपल्याला भारताच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या दिशेने एक नवीन चक्रवात याला पश्चिमी चक्रवात असं आपण म्हणतो हा येताना दिसतोय चार तारखेला तो भारताच्या दिशेने सरकेल पाच तारखेला साधारणपणे उत्तर भारतामध्ये त्याचा प्रभाव पडण्यास सुरुवात होईल त्यावेळेस बंगालच्या उपसागरातील सिस्टम ही विरुद्ध दिशेने जाण्याची शक्यता आहे सहा ते सात तारखेच्या दरम्यान याचा भारतावर प्रभाव पडण्यास सुरुवात होईल अशी शक्यता आहे परंतु बऱ्याच अंश ते उत्तरेला सरकत असल्यामुळे याचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम पडेल अशी शक्यता नाही परंतु सात तारखेला पुन्हा एक नवीन अंश या पश्चिमे आवर्तनाचा निर्माण होत असल्यामुळे साधारणपणे सात तारखेपासून दहा तारखेपर्यंत पावसाची परिस्थिती राहील अशी शक्यता आहे हा पश्चिमी चक्रवात असल्यामुळे यामध्ये हिमपात बर्फवृष्टी किंवा गारांचा पाऊस अनेक राज्यात पडेल अशी शक्यता आहे की उपग्रहीय छायाचित्रानुसार पश्चिमेकडून पूर्वेला पावसाचं वातावरण सरकतं आहे ढगाळ परिस्थिती अनेक राज्यांमध्ये निर्माण होते आहे परंतु पुढील काही दिवसामध्ये पश्चिमी चक्रवात हा उत्तर भारतात येत असल्यामुळे अनेक ठिकाणी हिमपात बर्फवृष्टी आणि गारपीट होण्याची शक्यता आहे थंडीचं प्रमाण यामुळे मोठ्या प्रमाणात या वाढेल अशीही शक्यता आहे येत्या तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती नाही किंवा पश्चिमी चक्रवाताचाही प्रभाव स तीन दिवसात नाही परंतु पुढील पाच दिवसात पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव भारतामध्ये उतरेला सुरू होईल महाराष्ट्रात मात्र त्याचा प्रभाव फारसा असणार नाही मात्र पुढील दहा दिवसामध्ये संपूर्ण उत्तर भारतामध्ये मेघगर्जनेसह हिमवृष्टी आणि बर्फवृष्टी गारपीट होणार आहे त्याचा प्रभाव सात तारखेपासून दहा तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे व पुढेही वातावरण सक्रिय राहण्याची शक्यता आहे याचा महाराष्ट्रावर विशेष परिणाम होताना दिसत नाही परंतु उत्तर महाराष्ट्र विदर्भात त्याचा काही अंशांनी गारपीट होण्याची शक्यता आहे नवीन वर्ष दोन हजार बावीसच्या कृषी हवामान या चॅनलच्या सर्व सभासदांना हार्दिक शुभेच्छा या चॅनलच्या माध्यमातून अत्यंत विश्वसनीय हवामान अंदाज सांगितला जाईल भविष्यात पन्नास हजाराचा टप्पा सबस्क्रायबरचा यावर्षी आपण पूर्ण करणार आहोत असा आपण संकल्प करतो आहोत धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र